कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं? अरे बरेच काय काय बोलायचं रे बाबा. अरे नाही बाबा, यांचं वेगळं आहे. ऐक ना, सांग ना. नाही अरे, ते कॉलेजमध्ये म्हणायचो, आता नाही. बघ आपण खेळतो की नाही, सांग नाव काय होतं. सांग ना, एवढं काय. नाही नको, सांग बोली, सांग. तो बोलते ना, सांग. ओंक्या कमाल नाव होतं. ते होतच. नाही नाही, तुझ्या लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतं. हा हा, चिपळूंचा मॅकमोहन. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मंचावर एखादी स्किट सादर झाली की त्यामध्ये अतरंगी पात्र पाहायला मिळणार हे तर आता आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी धमाल घेऊन हे सगळे विनोदवीर येत असतात. त्यातच ओंकार भोजने म्हणजे क्या बात. ओंकार भोजनेनी एखादं पात्र साकारलं आणि ते हिट झालं नाही तरच नवल, त्याची अतरंगी गाजलेली आणि धमाल पात्र प्रत्येक वेळेला हिट ठरतात. अशाच त्याच्या काही गाजलेल्या धमाल आणि अतरंगी पात्रांचा कॉमेडी धमाका या व्हिडिओ मधून फक्त तुमच्यासाठी. मला थोडस सांगायचं होतं ताई. काय माझी पोर बापाविना पोर आहे. काय 2 वर्षाची होते तेव्हा हे गेले ना आमचे. घरात असं कोणीच पुरुष माणूस नाही, मी एकटी बाई माणूस. त्यामुळे काय लग्नाची बोलणी करायला ना माझा एक भाऊ आहे, मानलेला भाऊ आहे, तो यायचा होता. बस नाही येणार होता, पोहोचला नाही. एकदा त्याची आणि तुमची गाठभेट झाली असती तर बरं झालं असतं. काय आमच्या घरात त्याचं मत फार महत्वाचं आहे. नाही आता काय आपलं नातं जुळच आहे तर होत राहतील गाठी भेटी. नाही का होत राहतील, होत राहतील. काय हो, कुठे असतात ते? कोकणात असत. कोकणात? कोकणात कुठं? चिपळूण. चिपळूण? चिपळूणला? तुम्ही पण चिपळूणचे का? नाही नाही, छे मी कुठली. नाही नाही, वाटत नाही म्हणून विचारलं. कशाला विचारता ना, गप्पसा. हॅलो, वातावरण. हॅलो हॅलो, अरे हा तू फोन तर उचल. तू फोन तर उचल, तू फोन उचल. मग तुला बघ, नाही तर मारिन तुला मी. तू फोन उचल मामा. अरे गौरव, अरे तुझी बायको पण आहे. तुम्ही ते काय करताय हे मामा? दादा मामा, मामे सासरे. नाही नाही, माझा सख्खा मामा. नाही नाही, माझा मानलेला भाऊ. माझा मानलेला मामा, माझे सख्खे मामे सासरे. आता मी सांगतो, आता मी सांगतो. माझा भाचा, मी आता सख्खा मामा. ही माझी मानलेली बहीण, ही माझी मानलेली भाजी, ही माझी सून, मी तर मामा सासरा. सगळे आपले, सगळे आपले. नमस्कार, ओळख तुम्ही. वा वनिता वा. गौरी आता काय? आता काय नाही, आता जे होईल ते फक्त बघत राहायचं. दादा इकडे काय? दादा ही बाई इथं काय करते? ही बाई इथं काय करते? अरे माझं जाऊ दे, तू इथं काय करतोय? माझं सोड, तू इथं काय करतेस? तुझं तू सोड, मी का सोडू? तू मला विचारत नाही मी इथं काय करते. गाडा नको दादा, तुला माहित नाही मी. दादा मला जाणून पण घ्यायचं ना. मामी सोड ना. दादा दादा दादा, अरे असं काय करतो? अरे विहीन बाई आहेत आपल्या त्या. हो हो, आणि ते माझे हे दत्तोजी पंत. ओ वनी, कमाल यार. म्हणजे काय ट्रूथ की डेअर? ट्रूथ ट्रूथ. ओके ओके, ट्रूथ आहे. बर, कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं? अरे बरेच काय काय बोलायचं रे बाबा. अरे नाही बाबा, यांचं वेगळं आहे. ऐक ना, सांग ना. नाही अरे, ते कॉलेजमध्ये म्हणायचो, आता नाही. बघ आपण खेळतो की नाही, सांग नाव काय होतं. सांग ना, एवढं काय. नाही नको, सांग बोली, सांग. फक्त बोलते ना, सांग. ओंक्या कमाल नाव होतं. ते होतच. नाही नाही, तुझ्या लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतं. हा हा, चिपळूंचा मॅकमोहन. सॉरी, अरे थांब. अरे बाप, म्हणतो काय मी? नाही मी नव्हते म्हणत, मैत्रिणी म्हणायच्या. मी नाही म्हणाले मॅकमोहन. मला हा गेम जाम आवडतो, म्हणून म्हटलं आपण खेळूया. रात ऐसे निकल जाईंगे ना आता. ओ परतवणी, बोल. नाही तू
काही विचारतोस डेअर बर डेअर क्या तू विचार चल मी नाही रे मला आता खेळ लक्षात आलाय म्हणजे मी लगेच कसं सांगू रे पण सांग ना काहीतरी डेअरिंग करायला सांग तिला सोपं आहे विचार सांग डेअरिंगचं हा वने गौऱ्याच्या कानाखाली की मालकाने ना लॉकडाऊन मुळे ना पगार अर्धा केलाय त्यामुळे त्याच्यात घर कसं बसं चालतंय मी येतो मी बुडवणार नाही पैसे नाही खरंच बुडवणार नाही औकात नसताना कशाला कर्ज घेतात ना कळत नाही समजून औकात कोणाची काढताय तुम्ही औकात कोणाची काढलीस तू औकात म्हणजे तुम्ही मी शांतपणे बोलतोय आवाज करतोय पैसे तुम्ही आमच्या बाउन्सरला का ढकललं कोण आमच्या बँकेच्या बाउन्सरला तुम्ही का ढकललं बोला मिस्टर खांडेकर यांचे पैसे परत करा मिस्टर खांडेकर डोक्याला हात लावून काहीही साध्य होणार नाही यांचे पैसे परत करा अरे बाबा अरे काय त्यांच्याकडे पाहत बसला वसुली कर वसुली हो नोकरीचा पहिला दिवस आहे ना पहिला दिवस कॉलर पकड पहिले पैसे मांग कॉलर कशी पकडू कसं वाटेल ते कसं वाटेल म्हणजे तो का तुया बाप होय माझे बाबाच आहेत ते मिस्टर खांडेकर आणि माझं लेकरू आहे माझा मुलगा ओंकार अच्छा अच्छा ए हो काय दळबद्र इकडे तू बँकेत कामाला लागलास म्हणजे बँकेत वसूल एजंटचा बाउन्सर म्हणून कामाला लागलाय होय बाबा तुमच्या आशीर्वादाने मला ना मला या टेन्शनच्या आणि शांततेच्या वातावरणाची भीती वाटायला लागली आता आई जर एखाद्या वादळापूर्वी शांतता असेल ना तर त्या वादळाला किंमत मिळते म्हणजे कोणीतरी तसं सांगून ठेवलंय जरा थोबाड बंद ठेव जरा पण मी आई फक्त प्रयत्न करत होतो की वातावरण जरा हलकं व्हावं बा झालं आता बा झालं काय ग तुझा नवरा कधी येणार आहे जरा शांत कधीपासून वाट बघते मी इथे कधी येणार आहे तू कुठे राहिला येतील ते जरा तुम्ही थांबता का काकी चिडचिड करू नका रागराग करू नका बघा मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगेन तुम्हाला ती आत्ता पटणार नाही पण तुम्ही शांतपणे विचार केलात ना की तुम्हाला पटेल काय तुम्हाला सांगतो राग अत्यंत वाईट गोष्ट आहे राग आहे ना येताना एकटाच येतो पण जाताना आपली सगळी चांगली लक्षणं घेऊन जातो उलट पक्षी संयम संयम हा एकटा आल्यासारखा वाटतो पण तो येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो चॉईस इज युअर्स तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे काय निवडायचं तुम्ही ठरवा मी हस्तक्षेप करणार नाही मुळीच नाही आता तुझा बाप पण एकटाच येतोय की अजून काय घेऊन येतोय ते बघ तू नालायक देवा 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 आई 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 तौकते आलं ओंक्या हा बाबा ते लाईट बिल तुला भरायला दिलं भरलंस का ते भरलं बाबा भरलं ना हो कुठे आहे ते बाबा ते माझ्या पॅन्टच्या खिशात आहे अच्छा तुम्ही घेता का प्लीज मी फॉर्म्युला पाठ करतोय साईन कॉस्ट घेतो ना बाळा घे साईन कॉस्ट थीटा जेव्हापासून शिकायला लागलास ना एकच फॉर्म्युला पाठ करतो एवढा कठीण असतो का रे बाळा हो बाबा खूप कठीण असतो अख्खा जन्म थीटा पडेल वा वा मॅथ्स मध्ये बाकी काहीच नाही फक्त हेच आहे ना बाबा मॅथ्स इज इक्वल टू इन्फिनिटी पण आपल्या लेखकाला तेवढंच माहिती पॅन्ट मध्ये हा बाबा तीच एक ठेवली साईन कॉस्ट थीटा
साइन कॉस थीटा अभ्यासाला बसलोय हा म्हणजेच बाबा आहेत घरी हो मी रात्री येतो ना टाकीच्या मागे ना हा येतो येतो हा ठेव आता ठेव चल बाय साईड कॉस टाकी साईड कॉस थीटा साईड कॉस थीटा साईड कॉस थीटा साईड कॉस थीटा साईड कॉस साइन कॉस थीटा साइन कॉस थीटा साइन कॉस थीटा साइन आता साइन कॉस थीटा काय झालं बाबा एवढ्या लगबगीने बोलावलं काळजी करू नकोस अजिबात काळजी करू नकोस तुझा मुलगा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे आई मी आता तयार आहे येऊ दे बाबांना घरी त्यांच्याशी मी बोलतो तू टेन्शन घेऊ नकोस आई मरशील त्यांच्या हातानेच थोबड बंद ठेव अजिबात त्यांना काही सांगायचं नाही तू स्वतःहून मी सांगेन ऐक माझं ऐक हे बघ लेकरा मी सांगेन त्यांना मी ऐक माझ्या पद्धतीने समजावून सांगेन ठीक आहे ठीक आहे ऐकतील ऐकतील बाबा ठीक आहे तू कर तुझ्या पद्धतीने तू प्रयत्न कर तू बोलू नको मी काही बोलणार नाही मी काही बोलणार नाही नाही पण मला तर कळत नाही हे बघ आई तू तुझे प्रयत्न कर पण मी मात्र सत्याची कास सोडणार नाही नेव्हर ऍट एनी कॉस्ट ओ माय गॉड ते जर तुझ्या बोलण्याने ऐकले तर ठीक नाही तर मी त्यांना खरं खरं सांगून टाकणार डोळे वटारून बघू नकोस आई मला डोळे वटारून बघू नकोस मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी माझ्या बापाला घाबरत नाही तर नाही आई आज मला खरं बोलण्यापासून कोणी थांबवू शकत नाही आई झूठ बोलकर दर्या तो हम भी पार कर देते मगर हर वक्त डुबा दिया हमें हमारी सच बोलने की आदत नहीं काय काय चाललंय आम्ही अब्बूजान आ गए उर्दू उर्दू बाबा हिंदी आहे ते उर्दू मध्ये वालिद तशरीफ फरमाइए असं म्हणतात इलिटरेसी हानपण थोडी घोडा घेऊन आला करू काय त्याला कळलं ना तुम्ही इथं आलाय तिथं तो घोडा घालून तुम्हाला काय करताय मालक काहीतरी कर ना काय खुसर फुसर चालू आहे रे राम राम पाहुण राम राम पाहुण राम राम ती आल काय मग तू कोण आहे फुलका ये उल्का मी उल्का चला पटकन आता चालू करा ना चला सुरू चला चालू करा आता चालू थांब या दोघींना एकत्र सुरू करायचा आणि सगळ्यात आधी लावणीची आदा झाली पाहिजे भाईसाठी बस असं म्हणताय वय उलके कर मग सुरू आदा
ए सुरू करा चला भाई भाई तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि ओंकार भोजनेचं कोणतं पात्र तुमचं अधिक फेवरेट आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.